नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण इयत्ता आठवीची ये मायभू ही कविता शिकत आहोत. या कवितेचे कवी आहेत सुरेश भट. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बघा ह्या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करीत आहोत. आपल्या देशासाठी अनेकांनी आपली प्राणांची आहुती दिलेली आहे आणि आपल्या मातृभूमीचे उपकार आपल्यावर खूप आहे. मागच्या तासात आपण तिसरा कडव शिकलेलो आहोत आणि आज आपण चौथा आणि पाचवं कडव अभ्यासणार आहोत. तर चौथ कडव आहे, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयागकाशी. कवी म्हणतात, हे मातृभूमी, मी जेव्हा तुझी पाय धूळ घेतो आणि तीही जराशी घेतो त्यावेळी काय होतं, तर माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. पायधूळ म्हणजे पायाखाली धूळ, मातृभूमीची धूळ म्हणजे जमीन. जमिनीवरची जी माती असते तिला पायधूळ असं म्हणतात. आणि हे मातृभूमी, ज्या वेळेला मी तुझी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा, ललाट म्हणजे कपाळ आणि ललाट रेषा म्हणजे भाग्य, माझं भाग्य रेषा प्रयाग काशी प्रमाणे. प्रयाग काशी हे आपल्या भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत आणि हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्रिवेणी संगमावर वसलेले आहेत. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी मान्यता आहे की या तीर्थक्षेत्री गेल्यामुळे आपण पुण्य कमवतो आणि केलेले आपल्याचे चुकीचे काम आहेत, जे पाप आहेत ते धुतले जातात आणि नव्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते चांगले कार्य करण्याची. आणि म्हणून जसं प्रयाग आणि काशीला अत्यंत महत्व आहे, तशाच प्रकारे माझं भाग्य उज्ज्वल कशामुळे बनत, कि मी जेव्हा तुझी पायधूळ माझ्या कपाळावर लावतो. म्हणजे कवीला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला मी तुझे उपकार जाणतो, मी तुझ्या रक्षणासाठी चांगल्यासाठी कि माझ्या भारताचा विकास व्हावा यासाठी मी जेव्हा काही करतो त्या वेळेला माझं भाग्य उज्ज्वल बनत असतो. शेवटचं कडव आहे, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, मी तुझे महात्म्य असे दररोज गाणार आहे. का? तर ज्याप्रमाणे आईच्या दुधाने लहान बाळाचं भरण पोषण होतं, बाळ तृप्त होतं, तसंच मी जेव्हा तुझं महात्म्य गातो. का गातो? कारण तुझ्यामुळे माझ्या जीवनाला जसा अर्थ आलेला आहे आणि माझी वाणी माझं बोलणं जसं खूप महत्व मिळवून जात आहे असं कवी कल्पना करतात. का करतात? कारण या मातृभूमीत आपण जगतो, या मातृभूमीत आपला जन्म होत असतो आणि जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला ही जमीन, हे आपल्या देशातील पाणी, वातावरण, पर्यावरण खूप काही देत असतं. आणि म्हणून आपण एक उत्तम नागरिक बनून आपल्या या देशाची सेवा केली पाहिजे आणि चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून म्हणतात कवी की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भीती गाणी. अशा प्रकारे या कविता आपण शिकलेलो आहोत. आणि या कवितेत कवी सुरेश भट यांनी आपल्या मातृभूमीची थोरवी गायलेली आहे. धन्यवाद.